घरी पण स्वागत करायचंय. गाडी ना गल्लीत न्यायला इतका प्रॉब्लेम होतोय माहिती का. You look great, I like you, I can't wait, a first time, a first day, you're so fine. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय घरी आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला आणि आताचा बघा, कारण आता आपल्याला गाडी घेऊन गल्लीत जायचंय आणि मग घरी पण स्वागत करायचंय. माग खुशी वगैरे सगळे कशी आपली गाडी खुशी कशी अमोल गाडी कशी विश्वजित गाडी छान छान आहे गाडी कशी हर्षित गाडी एकदम भारी. आणि रवी बोलते ना तिथंच पाणीपुरी खात थांबलेलो होते माग. मी इतकं झापलं माहिती तिथं सगळ्यांना. आता त्यांना म्हटलं तुम्हाला हक्काने काही सांगू शकतो का नाही मी, कारण काय आलं आपल्या गल्लीत गाड्या वगैरे, कारण आता आम्ही पुढे निघालो त्या गाड्या कोण काढणार म्हणून ते म्हणणे नाही नाही भाऊ आलो आलो. मग आत्ता बाजूनी ते गेले, आता पहिले ते गल्लीतल्या गाड्या वगैरे काढतील, कारण त्यांना अजून फटाक्यांचे लावणं सगळं करणं, मग आपली गाडी आपल्याला न्यायची तिथं. धोक्या मंदी चढली झिंग बसला स्टार्टर हा, पैसा गेला नाहतच गेला फोटो वर डिंगला. धोक्या मंदी चढली झिंग बसला स्टार्टर हा, पैसा गेला नाहतच गेला फोटो वर डिंगला. गाडी ना गल्लीत न्यायला इतका प्रॉब्लेम होतोय माहिती का. गाडी लिटरल खाली कोण येईल का लॅब मध्ये कोण येईल का तुम्ही जाणार करायचं पलीकडे मार एकदम टेकाला टेकते गेली फायनली. उडाले भाई डायरेक्ट नकली पैसे का बॉम्बिंग हा बॉम्बिंग टाकलं रे काय शॉट लावते आता बॉम्ब लावत इकडे ए लाव 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 कोण लावीन ते लगते लगते अरे 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 ते बहुणी काय लावलं कलर बघ ये आहे ना कलर्स मग संपले का सगळे फोडदे पण गल्लीत गाडी आणायला नाही इतके प्रॉब्लेम झाले ना. बट आणली बा आम्ही आणली गल्लीत गाडी कस तरी लाव 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 अरे लाव ना फटाफट संध्याकाळी आहे ना ते स्काय शॉट लावून द्या लावून द्या मम्मी बाजूलो ए बाजूलो बाजूलो अरे कुठे अरे ती पडशी उडा अरे सागरी मी काय म्हणलो याला नका म्हणलो
तर आता गल्लीत पूजा चालू आहे आणि हे मध्येच धोकेबाज गायब झाले ते लागा नंतर तर लग्नात आहे ना लग्नात नवरीच घेऊन पळून जाणार मी उपास भोंबल मी मदत करेन आता बंद कर नाही सांगा तुम्ही नाही ते थोडं वेगळं बोलायचं या पैशाचा नाद लागलाय पोरांना ते नकली पैशाच गोळा करताय अरे गाईज आम्ही ना आता माझ्या मित्राच्या घरी चाललोय सौरभच्या ज्यांनी ती टाटा पंच गाडी आणली होती ना त्यांनी काल आहे ना खूप जास्त सहकार्य केलं आपल्या गाडीच्या डिलिव्हरीच्या वेळेस तर आता मी त्याच्याकडे चाललोय त्याच्या आईला भेटायला आणि अमोल बोलते बाहेरून कसे पाहताय काय बोल पाठवा ना नाच काकू कसं वाटतं मला बघून लई दिवसानंतर काळा पडलो मी जरा नाही रे गोरा येस कशी भा आपली गाडी इथून पाय चांगली चांगली दिसत राहिली नाही अरे झाकली रे इथून नाही दिसणार त्या साईडने वृषभ कुठे वृषभ पुण्याला आहे हो का तूच इथे म्हणजे मी आलोय आता दोन चार दिवसासाठी वापस जाणार आहे मी आणि सौरभ जेव्हा शाळेत जायचो ना मी यांच्या घरून यायचो ना तर इथून आहे ना पोहे खाऊन जायचो कारण त्याची मम्मी पोहे इतकी भारी करते ना पोहे खायला मी आवर्जून लास्ट टाइम पण आलो ना बर्थडेच्या वेळेस तेव्हा पण पोहे खाऊन गेलो म्हणजे ते म्हणतील फक्त पोहेच खायला चांगले की नाही पोहे का तर श्रीकांत भैयानी ना 1 मिलियनचं परत युट्यूबचं सगळं आणलेलं टेन्शनच नाही डायरेक्ट आता आणि लाईट आली मेन म्हणजे ते बरं झालं आम्ही उत्तर लाईट येऊन गेली तर गच्चीवर आहे ना आम्ही इकडे जायला लाईट वगैरे लावलेला इकडे स्पीकर आणि इकडे चालू 1 मिलियनचं सेलिब्रेशन एकदा ऑर्डर आहे जेवायला बसलेलं इथं वरण भात पोळी आजचे दिवस लय कुठे बिमर तेवढे ऍडजस्ट करा नंतर तुम्हाला पार्टी द्या हा करा ओरडा तर काही फायनल सगळं डेकोरेशन झालेलं आहे बघा एकदा मी ओ बघ अरे हे बघ केक मध्ये हात पडला डायरेक्ट माझा हो बाबा इथे कुठे कुठे बॉम्ब बनवून ठेवलेले मला जपून पाय ठेवावं लागणार असे तर काही देवा थोडा केक खराब झालेला आहे सेलिब्रेशनच्या मध्ये बट डेकोरेशन एकदम मस्त केलेलं आहे बघा इथं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण दिलेला आहे कोणाला करायचं असेल छत्रपती संभाजीनगर मध्ये किंवा बाहेर पण इथे नंबर दिलेला आहे नुसते पटाके 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 झाले इथं गाणं लावा ना सेलिब्रेशन इतकं जोरदार झालं ना दुसरं लावा ना आणि काही जितक्या वेळेचे चालू नाही पटाके बाप किती वेळ चालू इथे खतरनाक त्या भाऊनी तिकडे वन शॉट लावलेलं आहे पण पेटलंय का ते केकचा गेम झाला पण एक केक खा पण ते वरच काढून का
आणि हर्षद येणार ते बघा ते वरती केक पण सोडत नाहीये. काही अमोल भुई ना कधी पण काही नाराजच राहते. काय राहते तर काय माहिती नाचते का ते खालचं लहान पोर आहे आणि वरती फेकणं चालू आहे. बा कशी सेलिब्रेशन चालू आहे आमच्याकडे ना. आता रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे तर आता एकदम मला विचारू दे राखी बांधायची. पहिले मला गिफ्ट काय आणलंय? असं कुठे लिहिलंय का? असेल मी राखी बांधतो. इकडे ना मस्त आहे की बॉईज गँग झोपून घेतलेली. या बाई बॉडीगार्ड, हा एक बॉडीगार्ड.